Before starting the microbiology or any subject or any field, we should know about the history or which scientists they have discovered, which scientists they have worked on that. And there are many scientists, there are many microbiologists who has contributed a lot to the field of microbiology. So now the question is, who discovered microorganisms? Who discovered microorganisms? So can anybody tell me who is the inventor of microorganism, who first time discovered the microorganism, who first time have seen the microorganism and they have told it to the public, they have told it to the community that I have seen these microorganisms. So the credit goes to whom? Yes, Anthony Van. Yes, yes, it is correct. Minor correction, it is there. Instead of Anthony, it is Anthony, not Anthony Gonsalves, the song of Amitabh Bachchan. So it is Anthony Van Leeuwenhoek. Anthony, note down the name Anthony Van Leeuwenhoek. So, this is the name of the scientist, Anthony Van Leeuwenhoek. He is honored with father of microbiology. He is honored with father of microbiology. So the first person who has discovered these microorganisms for the first time, his name is Anthony Van Leeuwenhoek. And he has been honored with the father of microbiology. म्हणजे मराठीमध्ये ज्याला सूक्ष्म जीवशास्त्राचा जनक जर कुणाला रेफर केलं गेलं असेल म्हटलं गेलं असेल तर ते कुणाला अँटनी वॅन लिओनहॉक. ही वॉज द फर्स्ट पर्सन टू डिस्कवर मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ऍक्च्युली ही वॉज अ क्लॉथ मर्चंट. वॉज अ क्लॉथ मर्चंट होता. ओके. अँड हिज वर्क इट वॉज टू सी द क्वालिटी ऑफ द दॅट क्लॉथ ऑर टू see the quality of that fibers. So he was a hobby that he was preparing the small lenses. His hobby was to prepare the small lenses. And the lenses he was made by himself. So he was observing each and everything through his lenses. म्हणजे त्याला एक छंद होता. कुठला छंद होता? ग्लास लेन्सेस तयार करण्याचा, स्मॉल लेन्सेस तयार करण्याचा छंद होता. आणि तो त्या लेन्सेस मधून प्रत्येक गोष्ट बघायचा. त्याला कपड्याची क्वालिटी चेक करण्यासाठी, ती फायबरची क्वालिटी चेक करण्यासाठी तो ते लेन्सेस बनवणं, ते त्याला त्याचं फिनिशिंग करणं, चांगल्या प्रतीचे लेन्सेस बनवण्याचं ते कौशल्य त्याच्याकडे होतं. ही वॉज हॅविंग दॅट स्किल टू मेक गुड क्वालिटी लेन्सेस, हाय क्वालिटी लेन्सेस. अँड व्हाईल डुईंग दिस ही वॉज ऑब्झर्विंग सम थिंग्स. So he was observing some surfaces. He was observing through the lens of the palm. He was observing the rainwater or the normal water. He was observing the leaves. So whatever the things, he was observing it through the, he was holding the microscope, the glass lenses, and he was observing through it. And now while observing, he found that certain small organisms appeared. And he also have seen the motility. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट तो आपल्या लेन्सेस मधून पाहत होता. आणि असं करत करत त्याला असं लक्षात आलं की काही ऑर्गॅनिझम्स त्याला दिसले, त्यांची काही मोटिलिटी त्याला दिसली. वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या शेपचे ऑर्गॅनिझम्स त्याने त्या मायक्रोस्कोप खाली सूक्ष्मदर्शकाखाली पाहिले. आणि तो अचंबित झाला. ही गेट सरप्राईज दॅट दिस इज समथिंग न्यू, दॅट आय हॅव सीन समथिंग न्यू. And he tried to make drawings of that. He tried to make the notes of that. म्हणजे त्याचे काही नोंदी, त्याचे ड्रॉइंग्स तो पेपरवर तो नोट डाऊन करायचा. त्याला जे ऑर्गॅनिझम दिसले, त्याचं स्ट्रक्चर, त्याचा शेप, त्याची जी काही इन्फॉर्मेशन आहे तो नोट डाऊन करायचा. तर तो एक त्याला छंद लागला. म्हणजे मायक्रोस्कोप, ग्लास लेन्सेस तयार करणं, गेटिंग ग्लास,
ग्लास लेन्सेसचा क्लॉथ मर्चंट होता. क्लॉथची क्वालिटी चेक करण्यासाठी त्याला लेन्सेस तयार करणं हे त्याचं काम होतं. पण असं करत करत तो लेन्सेस तयार करण्यामध्ये त्याचं एक कौशल्य होतं. ही वॉज अ स्किल्ड पर्सन अँड ही वॉज मेकिंग द गुड क्वालिटी लेन्सेस अँड ही वॉज ऑब्झर्विंग एव्हरीथिंग थ्रू हिज लेन्सेस. वॉट एव्हर म्हणजे हाताचे तळवे असतील, न्यू सर्फेसेस असतील, रेन वॉटर असतील, जे काही त्याला वाटायचं तो त्या स्मॉल लेन्सेस मधून म्हणजे त्याच्या मायक्रोस्कोप मधून तो बघायचा. आणि असं बघत असताना त्याला काही ऑर्गॅनिझम, काही वेगवेगळ्या शेपचे फॉर्मचे ऑर्गॅनिझम दिसले. मायक्रो ऑर्गॅनिझम अतिशय सूक्ष्म असलेले, त्याची साईज अतिशय सूक्ष्म असलेली, अशी त्याला मायक्रोस्कोप खाली त्यांनी बघितली पाहिजे. आणि मग त्याचं ड्रॉइंग त्यांनी आपल्या पेपरवर काढायला सुरुवात केली. ही वॉज मेकिंग ड्रॉइंग ऑफ दॅट. ही वॉज ड्रॉइंग द शेप ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. ही वॉज नोट डाऊन द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम. देन दॅट वॉज हिज हॉबी. त्याचा एक छंदच म्हणून राहिला. ऍक्च्युली ही वॉज अ क्लॉथ मर्चंट. आणि विशेष खासियत ही आहे त्याची की फ्रेंच लँग्वेज व्यतिरिक्त जे डच, ही वॉज अ डच मायक्रोबायोलॉजिस्ट, त्याची जी लोकल लँग्वेज होती त्याच्या व्यतिरिक्त ही वॉज नॉट नोईंग एनी अदर लँग्वेज. इंग्लिश वगैरे याचं त्याला काही माहिती नव्हती. त्याची जी लोकल लँग्वेज होती ही वॉज अ डच मायक्रोबायोलॉजिस्ट अँड ही वॉज नोईंग ओनली दॅट लँग्वेज. अगेन अनदर सरप्राइझिंग थिंग इज इट इज दॅट ही नेव्हर अटेंडेड एनी युनिव्हर्सिटी. He never attended any higher education. He did not take any higher education. He never attended higher university or for higher education. And in local language, whether it was English or international language, quickly he had no thing. And in Tari, he was a yoda uski puresha hota. These things were sufficient to expel him from the scientific community. When in that culture, Jagbhara Madhi, the scientific community had been त्याच्यामधून त्याला फेकून देण्यासाठी एवढ्या गोष्टी, दोन गोष्टी पुरेशा होत्या. म्हणजे एक त्याला लोकल लँग्वेज येत होती, इंटरनॅशनल किंवा इंग्लिश कुठल्याही अन्य स्वरूपाची भाषा येत नव्हती. आणि ही नेव्हर अटेंडेड युनिव्हर्सिटी ऑर ही हॅज एज अन हॅव एनी हायर एज्युकेशन. दीज दे थिंक देअर इनफ टू एक्सपेल हिम फ्रॉम द सायंटिफिक कम्युनिटी. बट स्टील ही इज honored with father of microbiology. Father of microbiology. Don't ask mother of microbiology. So because he first time invented the microorganism. He is the first person, for the first time he has invented the microorganism. That's why he has been honored with father of microbiology. Okay? And from then the branch of microbiology and many discoveries and many advancement in the field of microbiology there happened. Okay? So credit goes to all these. We can see the different images of these scientists. So the first image, it is of Anthony Van Leeuwen. The image which is displayed on the wall, it is Anthony Van Leeuwen. Mute your mic. Someone's mic is on, please mute it. So that is Anthony Van Leeuwen. Next to that it is Louis Pasteur. Next to that is Robert Koch. Then next one is Joseph Lister. Then Edward Jenner. And there is Alexander Fleming. Okay? And it is Mahitasna Chahir and Ulopna Gadita. Ja apne gharat apne adubasa pudubasa puto asana hai kohala kuni vichar lingi. Kona hai? I don't know. Ask me. Asana uttar asana uttar to aso hi lagna. ते म्हणजे आपली काय आहे, दॅट इज इन्सल. त्याचप्रमाणे हे मायक्रोबायोलॉजीचे फोटो आपण लॅबमध्ये भिंतीवर डिस्प्ले केलेले आहेत आणि ते ओळखणं हे आपलं काम आहे. ॲज वी हॅव टेकन ॲडमिशन टू मायक्रोबायोलॉजी, इट इज यू शुड नो इट. ते चेहऱ्यावरूनच ते अनुभव पण बाबा कोण आहेत असं म्हणत नाही. देअर नेम शुड बी नोन टू अस. देअर कंट्रीब्युशन, व्हॉट इज देअर कंट्रीब्युशन, व्हॉट इज देअर रोल इन द फील्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी, इट शुड बी कम्प्लिटली नोन टू अस. So only because of many of these scientists, microbiologists, and because of their contribution, the branch of microbiology, it gets developed and there was an advancement. Okay? So we are going to learn that. And Anthony Van Leeuwen,
Then he tried to make recordings of the observation. He was noting down each and everything which was observed through the microscope. So how is the shape of microorganism? How is the form of microorganisms that we are going to discuss? I will tell you that. So he observed certain microorganisms, they are spherical. Certain microorganisms, they are spherical shape. Some microorganisms, they are more rod shape. He observed, while observing it through the simple microscope or lenses, so Antony van Leeuwenhoek, he observed that there are certain organisms observed through the microscope and their shape was like this, spherical, rod shape, some were spiral shape, or some were comma shape, or red blood cells were also observed, and different shapes, forms of microorganisms were observed by the Antony van Leeuwenhoek. For some microorganisms, they are found to be in bunches. Yes, regular potential forms, shape of microorganisms. And then when on the microscope, then you can see that the drawings can be carried. And the drawings which were made, that drawings, then he sent to the Royal Society of London. So there is a Royal Society of London established, that is, for the health and welfare of the human mankind. And the Royal Society of London, he kashasati established keli keli hoti ki manvi health ani manvi kalyanasati ti established keli keli hoti. Ani tya Royal Society of London la Antony van Leeuwenhoek na tyache drawings, tyache je kahi notes astil, tyache je kahi mahiti asel tyache ti pathavli. Ani kahi kalanantar Royal Society of London ne tyachi dakkal ghetli Antony van Leeuwenhoek chi. And he became the fellow of that, and later on he has been honored with the father of microbiology. So that is the great invention of the person. And in that was the Antony van Leeuwenhoek anek microscope kele tayar kele, and throughout his life he has made more than 250 microscope. ग्लास लेन्सेस एवढे फाईन पद्धतीने तयार करणं, फाईननेस त्याची क्वालिटी तयार करणं, आणि जेणेकरून वी कॅन सी इट अंडर द मायक्रोस्कोप, वी कॅन सी द डिफरंट थिंग्स, अँड इवन द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर व्हेरी व्हेरी स्मॉल, which are very tiny that we see under that, so that is not an easy task. And sadhya aapne kade je microscope aahe, compound microscope, tacha je magnification je power aahe, that is 1000x. How much is the magnification of the compound microscope which we use today in the laboratory? That is 1000x. Ani Antony van Leeuwenhoek je microscope hota, tacha je magnification hota ते 250-300 आसपास मॅग्निफिकेशन होत. यू कॅन इमॅजिन त्यावेळेस एवढं कमी मॅग्निफिकेशन असतानाही त्यामधून यू आर ऑब्झर्विंग द थिंग, म्हणजे त्याची क्वालिटी कशा प्रकारची असेल वी इमॅजिन. अँड नाव वी हॅव द मेनी मायक्रोस्कोप, अँड इव्हन वी कांट फाइंड वेन वी डू द प्रॅक्टिकल, वेन वी परफॉर्म द प्रॅक्टिकल, द स्टुडंट से दॅट ऑर मेनी ऑफ अस से दॅट वी कांट ऑब्झर्व एनिथिंग, वी आर नॉट seeing anything. But if we do carefully, if we do it enthusiastically with a great passion, then we can do that. And another most important thing, it is patience. So patience asna tu garjecha aahe, okay, je par adchan yet nahi pan apan te technique kasha paddhatine karat ahot tala hi mahatva, okay, vyavasthit properly karat ahot ta taras te we can find it, we can observe it, okay. So we are going to learn about how to see the microorganism. So that is what the contribution of Antony van Leeuwenhoek, and then different scientists, they have contributed to the field of the microorganism. So that is the contribution of only Antony van Leeuwenhoek. Kacha badal mi tumhala sangu, okay, ani mag Royal Society of London ne tyachi dakkal ghetli, ani tyala father of microbiology mhanun tyacha sanman kela gela, okay. So what are the different shapes, what are the different forms of bacteria that we are going to discuss, okay, we
discuss about the microorganisms. What is the habitat where do these microorganisms they are present? How is their distribution in the nature? Now we are going to discuss what are the different shapes of microorganisms. So microorganisms वेगवेगळे types कुठले आहेत, classes कुठले आहेत आणि त्याचा shape कसा आहे. So microorganisms they are classified into different types. Microorganisms they are classified into different types. They are classified into different types or different classes. So which are these classes? That is bacteria, fungi, fungi. Fungi मध्ये परत yeast and molds येतात. Yeast and molds they are included in the category of fungi. Then protozoa, protozoa. Then actinomycin, actinomycin. And then viruses, viruses. So these are the different classes of microorganisms. So in the nature there are different kind of microorganisms, and these are classified into different classes as bacteria, algae, fungi. Fungi is categorized into yeast and molds, then protozoa, actinomycetes, and viruses. So in these seven classes, the microorganisms have been classified. Okay, classes are bacteria in Marathi, jivanu asa refer karto, algae manje shebal, fungi manje burshi, viruses manje vishanu. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ओके, अँड सम ऑफ दीज मायक्रो ऑर्गॅनिझम दे आर बेनिफिशियल, सम आर हार्मफुल. सो हार्मफुल इन द वे दॅट दे कॅन कॉज डिसीज. काही मायक्रो ऑर्गॅनिझम ते डिसीज कॉज करतात, और सम मायक्रो ऑर्गॅनिझम दे कॅन स्पॉइल द फूड. द फूड विच वी ईट दॅट मे बी स्पॉइल्ड बाय द मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, किंवा काही जे मटेरियल्स आहेत त्याचं डिकम्पोजिशन करण्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल आहे, किंवा वेस्ट डिकम्पोजिशन मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम इन्वॉल्व्ह आहे. ओके, सम आर बेनिफिशियल, सम आर हार्मफुल. सो वी टॉक अबाउट द बॅक्टेरिया. वी विल डिस्कस अबाउट द बॅक्टेरिया. व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरिया? सो द बॅक्टेरिया दे आर स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर स्मॉलेस्ट. So they are unicellular. Okay, and we know that most of the microorganisms they are unicellular, and all the life process in that organisms they are carried out by the single cell. Most of the microorganisms they are unicellular. Some of microorganisms they are multicellular, and the unicellular in the unicellular organisms. Yes, they are made up of a single cell. The whole process is carried out in the single cell only. The whole process, life process, which is complex, that is carried out in the single cell. All activity, metabolism, everything is being carried out in the single cell only. And we know regarding the multicellular organism. Multicellular organisms means we human beings, animal, plant, these are the multicellular organisms, and they are found to be complex. They are made up of different cells, tissues, and organs. Okay, and all the life processes, different functions, or different functions, they are carried out by the different organs and different tissues. But in the case of unicellular organisms, all the life processes they are carried out only by, they are performed only by a single cell. So how it is, जे मायक्रोऑर्गॅनिझम अतिशय सूक्ष्म आहेत आणि त्याच्यामध्ये ती लाईफ प्रोसेस एका सेलमध्ये, एक पेशीय सेलमध्ये कॅरी आउट होते, म्हणजे हाऊ इट इज अमेझिंग. त्याची उत्सुकता तुम्हालाही लागलेली असेल, दॅट वी आर गोइंग टू स्टडी इन दिस मायक्रोबायोलॉजी. ओके, अँड वॉट आर दिस काइंड ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम? दीज आर स्मॉलेस्ट ऑर्गॅनिझम. दीज ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. They are prokaryotic organisms, because we know the difference between the prokaryotes and eukaryotes. Okay,
And now the assignment for it, you it will be that you have to make the differences on the prokaryotes and eukaryotes in tabular form. So the assignment for you is make the differences of prokaryotes and eukaryotes. You can make it in tabular form in your on a paper, and then you can submit it to us. So you will learn about it. So till 12th, you might have learned about the prokaryote and eukaryotes. So the 12th grade prokaryote means what? Eukaryote means what? साहजिकच तुम्हाला झालेला असेल आणि त्याचे असाइनमेंट तुम्हाला आहे की प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट राईट डाऊन द डिफरन्सेस बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स राईट डाऊन द डिफरन्सेस बिटवीन द प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स ओके सो द प्रोकॅरियोट्स मीन्स इन विच अ वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस इज नॉट देअर वी कॅन से दॅट इन युकॅरियोट्स वेल developed nucleus it is there and the nucleus is the genetic material or DNA is surrounded by enclosed in a nuclear membrane म्हणजे genetic material आहे ते कशामध्ये enclosed झालेला आहे yes genetic material is enclosed in a nuclear membrane जे eukaryote मध्ये well developed nucleus आहे तर prokaryotes म्हणजे bacteria किंवा काही other organisms microorganism त्याच्यामध्ये well developed nucleus is not there the genetic material that is DNA is not enclosed in a membrane so that genetic material it is dispersed into the cytoplasm and again the different organelles such as mitochondria Golgi apparatus endoplasmic reticulum these organelles they are not observed in the prokaryotes many of these organelles they are not observed in the prokaryote jese eukaryote madhe plant madhe chloroplast aahe which is for making the photosynthesis that organ is not absent it is not present in the bacteria your endoplasmic reticulum is absent Golgi apparatus it is absent so many of these organelles they are absent in this organism so you have to make the list of what are the differences okay so that is the task given for you that is the assignment for you So you can search your, you can get it from your 12th book, 11th, 12th book, or even you can get it from the internet sources and different sources. And you can make a list. What is prokaryote? What is eukaryote? What are the differences? So it will be clear. Okay. So bacteria, regarding the bacteria. So now the question is, how is the shape of bacteria? So bacteria, they vary in their size and shape. Bacteria, they vary in their size and shape. So as we know that there are different kinds of bacteria. म्हणजे bacteria कशा आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे bacteria आणि ते हजारो लाखो करोडो आहेत तो या सगळ्याच ऑर्गॅनिझमचा साईज सारखी असेल का या सगळ्याच ऑर्गॅनिझमचा शेप सारखा असेल का सो देअर इज अ ग्रेट व्हॅरिएशन इन साईज अँड shape of these bacteria so the size of these bacteria is measured in micrometer the bacteria size is micrometers to the measure kelile ani micrometer cha ankin smallest viruses they are very very smaller than that of the bacteria their size is measured in nanometer ye ashe kai viruses ahet vishanu jase ki ala covid-19 pandemic jo vishanu mule zalela ahe viruses mule zalela ahe So there are some viruses which can grow in the bacteria. The microorganisms madhe bacteria madhe grow honare tari kahi viruses ahe. Bacteria la sudha infect karnare kahi viruses ahe. So you can imagine that how these viruses they are smaller and how they are great, how they are infectious. Okay? So these, there is a great variation in size and shape of bacteria. They are not of the same size and shape. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बॅक्टेरियाची साईज आणि शेप सारखीच आहे का तर नाही लक्षात येते का मी काय सांगतो तर मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या क्लासेस मध्ये केलेलं आहे कुठल्या बॅक्टेरिया अल्गी यस काउडली व्हायरसेस यस ऍक्टिनोमायसिस एक्सेट्रा अमॉंग दॅट द फर्स्ट क्लास
which we are studying it is bacteria. So among the bacteria, bacteria मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे bacteria आहेत. तर त्याची size आणि shape कशी आहे? वेगळी आहे. सारखी आहे ना? तर सारखी नाही. So how is the form of the bacteria? How is the shape of the bacteria? So that we are going to learn. So the bacteria, their size and arrangement is different. So I'm going to tell you the different terms about this. There is one term that is phoca. Phoca means those bacteria which are spherical in shape. Ashe bacteria jacha shape kasa ahe? Spherical ahe. Bacteria which are spherical in shape, these bacteria they are referred to as phoca. The bacteria which are spherical in shape, म्हणजे गोलाकार shape आहे, अशा bacteria ला आपण काय refer करतो? We refer them as phoca. Phoca it is plural, plural. The term phoca it is plural, म्हणजे अनेक वचने आहे. And focus means focus it is singular, means only a single spherical bacteria. Single spherical bacteria it is known as focus. And many spherical bacteria, that term it is known as phoca. So the term phoca it is plural, the term focus it is singular. Okay? So that is about the phoca. Then the next term it is Bacilli is what kind of bacteria? Yes, bacteria which are rod shaped. Bacteria which are rod shaped. You have to tell, you might have learned about this, but one word sir, to be their best, Kerala asked them. Bacteria which shape it is rod shaped, it is known as bacilli. So the term bacilli is plural. It is plural. And a single rod shaped bacteria as in the bacillus as referred. If it is a single rod shaped bacteria, then it is bacillus. If there are many rod shaped bacteria, they are bacilli. A single rod shaped bacteria is known as bacillus. There are some bacteria which are spiral shaped. That is known as spirilla. Is known as spirilla. Okay, single spiral shaped bacteria is spirilla. Single spiral shaped bacteria is spirilla. Okay, there are some bacteria whose shape it is squama shape. काही bacteria का जो shape आहे तो कसा आहे? Squama shape आहे. कसा आहे? Squama shape आहे. So the shape of the bacteria is squama shape. These bacteria they are called as vibrio. अशा प्रकारचे bacteria आहेत त्यांना काय refer केलं जातं? Vibrio. The squama shaped bacteria it is known as vibrio. Squama shaped bacteria is known as vibrio. The example is vibrio cholerae, which is the causative agent of cholera. It is the causative agent of cholera and it is the squama shaped bacteria. Okay, so these are the different shapes of the bacteria. So there may be spherical in shape, which is called phoca. There may be rod shape, that is called bacilli. There may be spiral shape, it is called spirilli. There may be squama shape, it is called vibrio. And in this way, there are different shapes of these bacteria. The size is also different. There are different kinds of bacteria. So the size of the all bacteria is not the same, it is also different. But it is measured in micrometer. The size is measured in micrometer. Okay? So this is what about the shape of bacteria. आता त्याच्यामध्ये परत arrangement ही वेगळी आहे. त्या shape मध्ये bacteria ची arrangement वेगळी आहे. According bacteria they are classified. म्हणजे classification bacteria जर करायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक नुसार त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्यापैकी एक त्या बॅक्टेरियाचा शेप कसा आहे त्याचे त्यानुसार ते क्लासिफिकेशन मध्ये तो एक क्रायटेरिया यूज केला जातो. सो हाउ इज द अरेंजमेंट ऑफ दिस बॅक्टेरिया? सो अरेंजमेंट ऑफ दिस बॅक्टेरिया इज डिफरंट इन द केस ऑफ डिफरंट बॅक्टेरिया.
For example, coca is spherical shaped bacteria. So some coca, some medical may occur in grape like clusters or bunches like grape. Some coca shaped bacteria, they occur in grape like cluster, or they occur in bunches of grapes, bunches like grapes. द्राक्ष्या आपण ग्रेप्स बघतो जसे आपल्याला गुच्छा त्याचा बंचेस मध्ये क्लस्टर्स मध्ये बघायला मिळतात, तशा प्रकारचं जर बॅक्टेरियाचं शेप असेल, कोका अपियर ऑकर इन बंचेस लाईक ग्रेप्स, तो सच काइंड ऑफ बॅक्टेरिया दे आर रेफर्ड टू एज स्टेफाइलोकोका. सच काइंड ऑफ बॅक्टेरिया दे आर रेफर्ड टू एज स्टेफाइलोकोका. दिस कोका इफ दे ऑकर इन grape like clusters, they are called staphylococci. अच्छा देले ग्रेप लाइक क्लस्टर्स मध्ये बंचेस मध्ये असतील तर त्या प्रकारचा शेप त्या प्रकारचे अरेंजमेंट त्याला काय म्हणायचं, स्टेफाइलोकोका. ओके, इफ द कोका दे आर ऑकरिंग इन चेन, इफ दे आर ऑकरिंग इन चेन, चेन मध्ये जर ते ऑकर होत असतील, जशी बीड आपल्याकडे मळ्याची मळ्याची बाळ असते, ओके, आरंभ असतो, दॅट इज मेड अप ऑफ मेनी बीड्स. ओके, सो इफ द बॅक्टेरिया कोका शेप बॅक्टेरिया दे आर ऑकरिंग इन अ चेन, दॅट इज नोन एज स्टेप्टोकोकाय, इज नोन एज स्टेप्टोकोकाय. इफ दिस बॅक्टेरिया दे ऑकर इन अ चेन, इट इज नोन एज स्टेप्टोकोका, इट इज नोन एज स्टेप्टोकोका. ओके, सो दॅट इज the arrangement of these bacteria. म्हणजे त्याची तो जरी शेप असेल एक तरी त्याची अरेंजमेंट कशी आहे, दॅट मे बी डिफरंट, दॅट इज ऑकरिंग इन डिफरंट अरेंजमेंट. ओके, सो इफ द बॅक्टेरिया दे ऑकर इन ग्रेप लाइक क्लस्टर, इट इज नोन एज बॅक्टेरिया विच ऑकर इन ग्रेप लाइक क्लस्टर, इट इज नोन एज स्टेफाइलोकोकाय. बॅक्टेरिया विच ऑकर इन चेन, दॅट इज नोन एज स्टेफाइलोकोकाय. If the cocci they are occurring in pairs, the cocci they are occurring in pairs, pairs मध्ये जर असतील तर, that is known as diplococci, that is known as diplococci. If the cocci is occurring in pairs, it is known as diplococci. Okay, or if the cocci they are occurring in four, of four, it is known as theta. अशा प्रकारचे जर कोकाय फोर ग्रुप मध्ये ऑकर होत असतील, दॅट इज नोन एज टेट्रा. इफ द कोकाय ऑकर इन पेयर्स, इट इज नोन एज डिप्लोकोका, इट इज नोन एज डिप्लोकोका. ओके, द रॉड शेप बॅक्टेरिया असे पेयर्स मध्ये असतील तर, इफ द रॉड शेप बॅक्टेरिया दे आर ऑकरिंग इन पेयर्स, व्हाट इज द टर्म, रॉड शेप बॅक्टेरिया पेयर्स मध्ये असतील तर त्याला काय म्हणायचं, व्हॉट वी रेफर इट, यस, रॉड शेप बॅक्टेरियाला काय म्हणायचं, व्हॉट वी रेफर टू द रॉड शेप बॅक्टेरिया, सिंगल अनेक वचनी, सिंगल रॉड शेप बॅक्टेरिया, सिंगल रॉड शेप बॅक्टेरिया इज बॅसिलस, आणि इफ द रॉड शेप बॅक्टेरिया दे ऑकर इन पेयर्स, इट इज नोन एज, इफ रॉड शेप बॅक्टेरिया ऑकर इन पेयर्स, इट इज नोन एज diplobacilli. So in the same way, the rod shaped bacteria which occur in pairs, it is known as diplobacilli. It is known as diplobacilli. In the same way, if the rod shaped bacteria they are occurring in chain, they are occurring in chain, it is known as, it is known as, yes, very nice, it is known as streptobacilli, it is known as, those bacteria, those rod shaped bacteria which occur in chain is known as streptobacilli. Streptobacilli means many rod shaped bacteria they are occurring in chain, that is streptobacilli. And the rod shaped bacteria which occur in pairs, that is diplobacilli. So these are the different arrangement of bacteria.
That is what? The arrangement of different bacterial cells. Okay? So, did you get this? Did you get this? Yes. Very nice. So, now we have to tell you. What do you mean by coca? Yes. Who will tell you? Yes. What do you mean by coca? Yes. Yes, very nice. Spherical shaped bacteria or round shape. That is also the same. So that kind of bacteria is known as coca. Is it plural or singular? Coca in terms plural like a singular eye. Plural like a singular eye. Janik Vachnayaka. Singular eye. Plural. What is focus? Singular what? A singular term, but exactly focus. What? Focus. Yes. Single spherical shaped bacteria. It is known as focus. Okay, very nice. Tanantara cocci arrangement kasha prakar cha apan bagitli. How is the arrangement of the cocci? Yes. Cocci occur in pairs. It is known as. Yes, diplococci. If the cocci occur in bunches like grape-like cluster, it is known as cocci occurring in bunches like grapes. It is known as staphylococci. And cocci occurring in chain, it is known as cocci. The chain, man, asking sir, jala kya mane to streptococci. Exactly correct. Okay. And if the cocci are occurring in pairs, it is known as diplococci. Very nice. What about the rod-shaped bacteria? Rod-shaped bacteria, they are known as bacilli. If the rods they occur in pairs, it is known as diplococci. Yes, loudly. Diplococci. The online students should hear it. That how the lecture means students they are involved, engaged. So they should also feel that we should come to the college and we should attend the offline classes. Okay? Because so they are enjoying holidays since many days. Okay? So then rod-shaped bacteria in chain is known as streptobacilli. Yes, exactly. Rod-shaped bacteria in pairs of bacteria. So this is what about the arrangement of bacteria. Okay? So the bacteria is size. त्याचा शेप ही कशी आहे वेगळी आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे आणि लक्ष द्या दिस इज द फर्स्ट लेक्चर म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला ती उत्सुकता पाहिजे थोडं पॅशन पाहिजे यू शुड बी इंटरेस्टिंग लेक्चर आता काय झाली सवय की लॉकडाऊन मध्ये म्हणजे तुम्हाला आणि आम्हालाही पेशन्स जी नावाची गोष्ट आहे ती कमी होत चाललेली आहे यू शुड हॅव द पेशन्स ओके ट्राय टू लिसन इट व्हेरी केअरफुली And if you are not getting the things, if you do not understand any concept, without any hesitation, you can ask. Okay? And when that concept is clear, you will not be able to do the whole thing. You will not be able to do the whole thing. So you can ask. You may ask. Okay? You are free to ask. Okay, so that is what about the different shapes of bacteria. Different arrangement of bacteria. आता शेपच्या बरोबरच मग आता बॅक्टेरियाचं जर स्ट्रक्चर आहे दॅट यू वी शुड नो हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन द बॅक्टेरिया हाऊ इज द स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरिया अँड व्हॉट आर द डिफरंट स्ट्रक्चरल कॉम्पोनंट्स प्रेझेंट इन द बॅक्टेरिया शेप आपण बघितला बॅक्टेरियाचा त्याचा फॉर्म बघितला त्याचं अरेंजमेंट बघितलं अँड वी कॅन सी दिस बॅक्टेरिया अंडर मायक्रोस्कोप म्हणजे आपल्याकडे लॅबोरेटरीमध्ये जे कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे किंवा लाईट मायक्रोस्कोप आहे त्याच्या सहाय्याने आपण ते बॅक्टेरिया बघू शकतो व्हायरसेस विच आर व्हेरी स्मॉलर दॅन दॅट ऑफ द बॅक्टेरिया व्हायरसेस जे आर व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन दॅट ऑफ द बॅक्टेरिया सो दे कांट बी सीन अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप आपल्याकडे जे लाईट मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे त्याच्या थ्रू आपण ते व्हायरसेस स्टडी करू शकत नाही इट कॅन ओनली बी स्टडी इट कॅन ओनली बी विजुलाइज
only under or through the electron microscope. And that electron microscope, it is only available in certain reputed research laboratories, research centers and industries. जे पुण्याला एनआयबी असेल किंवा अशा काही नामांकित संस्था आहेत तिथंच ते अवेलेबल असतात. ओके, वी कॅन विजिट देअर अँड वी कॅन सी, बट वी कांट अफोर्ड दॅट इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप बिकॉज द कॉस्ट इज इन क्रो ऑर इट इज इन लॅक्स ऑफ रुपीज, वी कांट अफोर्ड इट. ओके, सो व्हायरसेस दे आर मेनी मेनी स्मॉलर दॅन दॅट ऑफ द बॅक्टेरिया. आणि व्हायरसेसच्या अशा काही कॅरेक्टरिस्टिक आहेत की ती खरंच लाईफ आहे का, काही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे आहे. म्हणजे दे आर ॲट द बॉर्डर लाईन ऑफ द लाईफ. आणि आता जो आपल्याला कोरोना व्हायरस मधून धाकाल घालत आहे, दॅट ऑल्सो बिलॉंग्स टू द व्हायरसेस. आणि जे काही व्हायरल डिसीज आहे, मेनी ऑफ द व्हायरल डिसीजेस दे आर कॉल्ड टू बी व्हेरी ड्रेडफुल. म्हणजे व्हायरस डिसीजेस विच आर कॉज बाय व्हायरसेस, त्याचे एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एड्स इज द डिसीज for which there is no cure till now. Antibiotic drugs are helpful, that is to stop their multiplication of that virus. But purna pane tacha eradication body madhun karta yet nahi. So that AIDS is caused by HIV, rabies that is caused by the virus, coronavirus that is also COVID-19, it is also a type of virus, smallpox was also caused by the virus, measles, mumps, it is also the viral diseases, and many of the diseases they have been caused by the dreadful diseases they have been caused by the viruses. So influenza type of virus, swine flu, so that was emerged few years back. And I heard the news yesterday or 2 days before that they are the patients of swine flu, they have been observed in some cities in the country. The swine flu patients scattered in India. The swine flu has also been Ebola virus South African countries मध्ये बाहेर सापडला होता, तो ही व्हायरस आहे. किंवा निपा व्हायरस जर असं बघितलं, when we go back into the history, so many of the dreadful diseases they are caused by the viruses, which are very dangerous, which are very harmful, which has devastated the humans, which has affected the mankind. They have been affected in the past, still they are becoming a challenge to the human. Okay, so these new emerging viruses, new emerging diseases, they are making a challenge in front of us. And it is the beauty of the microbiologist to tackle them, okay, or to make inventions, to make antibiotic, to study these viruses. And it has been reported that jata parent jevde microorganisms are shodh laglela ahe tyapaiki, mhanje je microorganisms apan laboratory mhanje identify karu shaklo ahot, je microorganism prayogshalemhanje apan cultivate karu shaklo ahot, tyapaiki only 1% they have been identified. Out of 100%, only 1% we are capable to identify, and only 1% we are capable to cultivate them in laboratory under artificial conditions. So 99% organisms, they are to be studied, they are to be identified, they have to be worked. Yes, wala kitis percent scope is 90%. Jaas nahi kata सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम चा शोध लागला आपल्यासाठी काहीच राहील नाही. देर इज नथिंग टू डिस्कवर, नथिंग टू वर्क, टू नॉट लाईक दॅट. देर आर मेनी थिंग्स टू डू, देर आर मेनी थिंग्स टू इन्व्हेंट. बिगिनिंग इज, दिस इज द बिगिनिंग. ओके, सो द प्रश्न विचार, तुम्हालाही विचारा स्वतःला, मलाही विचारा, काही शंका असतील, अडचणी असतील, तर एव्हरी टाइम देअर शुड बी अ क्वेश्चन मार्क. बॅक्टेरिया, व्हॉट इज बॅक्टेरिया, does this bacteria they are present, whether they are harmful, whether they are beneficial, how is their structure, how is their multiplication, how is their reproduction. So all these things should be known to us. So we have seen who has discovered microorganisms. So who has discovered the microorganisms? Yes, from online lectures, can somebody give the answer, who is the father of microbiology? Yes, from online lecture, can anybody tell me who is the father of microbiology?
Yes. Yes, can anybody answer? Father of microbiology? सांगता येईल का म्हणजे ऑनलाइन मध्ये तुम्ही आहेत का नाही हा प्रश्न मला आहे आता ऍटलीस्ट यू शुड हियर से यस ऑर नो यस सर नो सर यस ऑर नो यू आर गेटिंग माय क्वेश्चन ऑर नॉट आहे का चालू आहेत का ते अलर्ट आहेत का याचा अर्थ ते फक्त म्हणजे यस यस प्लीज प्लीज गिव आन्सर यस Okay, leave it. Yes, I expect from you. And Tony Van Leeuwenhoek. Yes, very nice. You have proved it. An online student can also give the answer. Very nice. What is your name? Sheikh Hajra. Ah, Sheikh Hajra. Very nice. Yesterday also you have given the very nice answer. And you are from Sheikh Hajra. You are from which village? Parli Vaidyanath. Okay, whenever the college, the buses will start, come to the college to attend the class regularly. Okay? Yes, very nice. Okay, so, the father of microbiology is? Why he has been honored with the father of microbiology? Because he is the first person to discover the microbiology. Okay? And his science mother actually goes to Madhvachai. He might like a scientist now. Scientist guy, like I don't know the name of that scientist. That in science, the credit goes to one. The credit goes to one who convinces the world. Who convinces the world? Okay, म्हणजे science मध्ये credit कोणाला जातं? तो एखाद्या गोष्टीवर काम करतो, research करतो, संशोधन करतो आणि ते कोणाला prove करतो? लोकांना. प्रूव करतो पब्लिकला प्रूव करतो की दिस इज द थिंग विच आय हॅव डिस्कवर्ड वी हॅव टू प्रूव इट टू द वर्ल्ड ओके दॅट आय कॅन डू दिस थिंग्स आय हॅव डन दिस थिंग्स सो दॅट थिंग यू शुड बी कीप इन माइंड इन सायन्स द क्रेडिट गोज टू वन हू कन्व्हिन्सेस द वर्ल्ड ओके अँड देर आर मेनी थिंग्स देर आर मेनी डिस्कवरी विच हॅज बीन मेड बाय डिफरंट पीपल बट दे डिड नॉट गेट दॅट क्रेडिट That is because they failed to convince, they failed to prove that discovery. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की त्या गोष्टीवर काम काही लोक करतात डिस्कवरीज करतात मात्र 80% ती गोष्ट त्या काही लोकांनी केलेली असते पण तो शेवटी जो प्रूव करतो तो सिद्ध करतो तोच खरा विजेता किंवा तोच यशस्वी ठरतो त्या पद्धतीनं वी शुड फॉलो दॅट ओके That is what about the different shape of the bacteria. When you see another portrait of the person which is displayed on the wallpaper, that is Louis Pasteur. So Louis Pasteur, he is one of the great microbiologists. He was a chemist as well as he interested. He got interest in the microbiology. And then he worked and he have done many discoveries. In the field of microbiology, and that is a known microbiology, that is Louis Pasteur. At Louis Pasteur's he has worked on the process fermentation, and he demonstrated that the fermentation process is carried out by some microorganism. Some special microorganism the fermentation process carry out. करता है Louis Pasteur ने शुरू किया. He was a French scientist. French chemist and returned to the microbiology and he became the microbiologist. So he was working on the fermentation process and he was a great scientist. He was in the French and in the lab मध्ये काम करत असताना काही लोक त्याच्याकडे आले Louis Pasteur कडे आणि ते लोक फ्रान्स मध्ये काही इंडस्ट्री जे होते ब्रुअर्स म्हणजे वाईन बियर तयार करणारे जे इंडस्ट्रियलिस्ट जे होते किंवा ओनर्स होते त्याच्याकडे आले आणि त्यांनी Louis Pasteur ला विचारले की बाबा आम्ही एवढा प्रॉब्लेम फेस करत आहोत की वी आर फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ स्पॉइलेज ऑफ द वाईन अँड बियर अँड दॅट इज कॉजिंग ग्रेट इकॉनॉमिक लॉस टू अस ओके आणि तू हे लॅब मध्ये काम करत आहेस आणि आम्ही एवढा प्रॉब्लेम फेस करत आहोत इकॉनॉमिक लॉस होत आहोत आणि तुझं हे वर्क आम्हाला आमची तुला अशी विनंती आहे की तू आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कर वाईनचं स्पॉइलेज कशामुळे होत आहे ते बघ
आणि जर ते तुला करता येत नसेल तर तुझ्या लॅबोरेटरी वर्कचा आणि या कामाचा काही एक उपयोग नाही अशी त्याला सांगून दिली. आता लुईस पाश्चर त्याच्यावर विचार करत राहिले की येस रिअलिटी इज करेक्ट, इफ आय एम नॉट एबल टू फाइंड अ सोल्युशन ऑन दिस प्रॉब्लेम सो आय एम दॅट इज नथिंग. सो ही वेंट हियर इन द इंडस्ट्रीज, म्हणजे ज्या बिअर मेकिंग इंडस्ट्रीज फ्रान्समध्ये होतील किंवा ज्या वाईन तयार करणारी इंडस्ट्री होती त्या कंपनीमध्ये तो गेला लुईस पाश्चर. आणि तिथल्या म्हणजे बियर असतील वाईन असतील म्हणजे चांगल्या क्वालिटीची वाईन, चांगल्या प्रतीची वाईन, खराब क्वालिटीची वाईन म्हणजे खराब झालेली स्पॉइल्ड वाईन, हे दोन्ही त्यांनी बघितले, त्याचे सॅम्पल घेतले आणि ही केम टू द लॅबोरेटरी, ही ब्रॉट दॅट सॅम्पल टू द लॅबोरेटरी. म्हणजे चांगल्या क्वालिटीची वाईन त्याचं सॅम्पल घेतलं, खराब क्वालिटीची वाईन त्याचं सॅम्पल घेतलं, त्याचं फ्लेवर, त्याचं टेक्स्चर, त्याची टेस्ट, एव्हरीथिंग ही ऑब्झर्व. आणि लॅबोरेटरीमध्ये आला आणि मायक्रोस्कोप खाली मग ते सॅम्पल त्यांनी बघितले आणि त्याला असं लक्षात आलं की जी चांगल्या प्रतीची जी वाईन आहे त्याच्यामध्ये काही वर्ल्डशेप बॅक्टेरिया दे आर प्रेझेंट इन अ गुड क्वालिटी ऑफ वाईन आणि वी फाउंड दॅट दिस बॅक्टेरिया दे आर फाउंड टू बी द यीस्ट विच आर इन्वॉल्व इन द अल्कोहोल फर्मेंटेशन. सो दॅट यीस्ट अँड ओनली वन काइंड ऑफ बॅक्टेरिया दॅट इज यीस्ट, वन काइंड ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज यीस्ट इज फाउंड इन द good quality of wine and these bacteria they are well shaped that is found in the good quality of wine. Then he turned his attention towards the spoiled wine. He took the sample of that spoiled wine and he then observed it through the microscope. Spoiled wine the sample then he getla and the sample then he laboratory mein microscope ali baghitla ani baghitla nantar tala asa lakshat aalo ki tya wine cha sample mhe kutle wine cha sample mhe स्पॉइल्ड वाईनच्या सॅम्पल मध्ये त्याला याच्या व्यतिरिक्त ईस्टच्या व्यतिरिक्त काही रॉड शेप बॅक्टेरिया सुद्धा आढळले. सो ही फाउंड दॅट सम कंटॅमिनेशन हॅज ऑकर्ड देअर. इकडे खुशालच येतो, दॅट इज लास्ट गेट इट, लिसन केअर, लिसन इफ यू आर डू नॉट अंडरस्टँड प्लीज आस्क, ओके बट ट्राय टू लिसन, ट्राय टू कॉन्सन्ट्रेट. चांगल्या क्वालिटीच्या वाईन मध्ये ही फाउंड दॅट ओव्हर शेप ईस्ट आर फाउंड अँड इन द बॅड क्वालिटी ऑफ द वाईन some contaminating rod-shaped bacteria in the form. Bad quality of wine with a contaminating rod-shaped bacteria, lactobacilli and a bacteria adult. Animatani shiddha kele, this good quality of wine it is due to the fermentation process which is being carried out by the yeast, that particular Saccharomyces cerevisiae. Okay? Animatka chavartani kaya samshodhan kele, if we heat that beer or wine, so he has heated that beer, that alcohol, that wine at a particular temperature. He has heated that wine and beer at a particular temperature, so that will kill the spoilage causing microorganism. That will kill the spoilage causing microorganism. So Louis Pasteur takes that. What he suggested that brewers and the industrialists that you heat. But he has heated that fluid, he has heated that wine and beer at a temperature, so that will kill most of the spoilage causing microorganism, most of the pathogenic microorganism, and without affecting the quality of wine and beer. So jya tani kai kela ki wine, beer, alcohol kashala vishisht temperature la heat kela jene kurun tacha mane asli microorganisms spoilage causing microorganism, pathogenic microorganism, they can be destroyed or killed without affecting the quality of beer and wine. And he found that the quality of the wine and beer is maintained. It is not spoiled. So he found a solution and he proved that the wine and beer, it could be avoided from getting spoiled. Okay? So this process, this invention, it is known as pasteurization. This process it is known as pasteurization. Pasteurization. The process in which milk or any fluid or any beer, wine, alcohol, if it is heated at a particular temperature, that will kill most of the pathogenic microorganism, that will kill most of the spoilage causing microorganism, that will not affect the quality of that product,
and that will maintain the quality of that product. That will not get spoiled. जसं मिल्कचं आपण दुकानामध्ये गेल्यानंतर मिल्कचं जर पॉकेट घेतलं तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं बघा पाश्चराइज मिल्क. तर पाश्चराइज मिल्क म्हणजे हीटेड ऍट दॅट टेम्परेचर. त्या पर्टिक्युलर टेम्परेचर मध्ये मिल्क काय केले गेलेले हीटेड केलेले त्याच्यामध्ये दॅट विल बी प्रिझर्व्ह्ड फॉर लॉंग पिरियड ऑफ टाइम. आपण घरी जे मिल्क काय करतो सकाळी घेतल्यानंतर वी टेक द मिल्क वी हीट द मिल्क वी बॉइल द मिल्क दॅट इज स्टरिलायझेशन दॅट इज अप टू 100 डिग्री सेल्सिअस मध्ये बॉइल होत बॉइलिंग. त्याच्यामुळे काय होतं सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम तो मारतातच पण त्याची न्यूट्रिटिव्ह क्वालिटी व्हॅल्यू सुद्धा ती नष्ट होते. ओके दॅट इज द थिंग अँड दॅट्स वाय इन द रिमेंबरन्स ऑफ दॅट प्रोसेस इन द रिमेंबरन्स ऑफ द लुईस पाश्चर द प्रोसेस इट इज नोन एज पाश्चरायझेशन. रॅबिजच्या वॅक्सिन वर रॅबिजच्या हा जो डिसीज आहे तो कुत्रा चावल्यामुळे पिसाळेला कुत्रा चावल्याला चावल्यानंतर आपल्याला होतो असं जे म्हणतो आपण so that against that vaccine is discovered by Louis Pasteur. Whole cholera against the vaccine shodhun kadla Louis Pasteur. Anthrax disease var kela Louis Pasteur. Je yancha contribution khup mota ahe. Robert Koch che ase Robert Koch ne Mycobacterium tuberculosis TB causing bacteria discover kela to laboratory mode cultivate kela. Okay ani asha many diseases var tyani kaam kela. कोचला काही पॉक्युलेट शोधून काढले आणि दॅट प्रूव दॅट दिस टर्मिट इज रेकॉर्ड ऍज डिसीज. हे जर काही पॉक्युलेट ते पजेस करत असतील तर त्याला डिसीज असं म्हणायचं.